विरोधकांनी तिरडी मोर्चा काढला होता, तर माझा आक्षेप त्या मोर्चाला नाही, परंतु सर्वसामान्य कोणीतरी काहीतरी अपंग वगैरे लोक येतात मोर्चा घेऊन, त्यांना घेट रोज अडवलं जातं आहे, आज सोडलं जात नाही आहे, आणि अशा प्रकारची तिरडी वगैरे घेऊन येऊन जर नगरसेवक आणि पदाधिकारी असा घोळ घाला लागले तर सामान्य माणसाने काय करायचं? आणि ज्यावेळी हे चौकापर्यंत आणलं इथंपर्यंत पण ठीक होतं मी म्हणतोय, परंतु जेव्हा सभागृहात हे आणण्याचा प्रयत्न केला तरी ते न सांगताही आमच्या शिपाई लोकांनी ते थांबवलं, ते मी त्यांचं अभिनंदनच करतो. आणि ज्यावेळी ते एखाद्या पदाधिकारी आत घेऊन येतोय, महापौर प्रथम नागरिक जिथं बसतात तिथं दंड आहे, न्यायदंड आणि आयुक्त वगैरे बसतात, अशा ठिकाणी ते शितोळे वगैरे आणून ठेवतात, म्हणजे काय चाललं आहे? नगरसेवक पदाधिकारी असे करायला लागले आणि बरं त्यांची सत्ता आहे, हां ते बजेटमध्ये तरतूद करू शकतात अशा गोष्टीची, तर त्यावेळी त्याने अशा माणसाने असं हे करू नये, आपल्या प्रसिद्धीसाठी स्टंट असला काहीही करू नये असं मला वैयक्तिक आणि सभागृहात प्रत्येकाला नागरिकाला असं वाटण्यासारखी गोष्ट आहे की असल्या विषयाचं मोठं भांडवल करून सभागृहाचं पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये.